शेगाव मधील खामगाव शहराजवळील धनकुबेर संस्थानचे अध्यक्ष व पुजारी असलेल्या फिर्यादीने जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत पोलिसात तक्रार केली होती, तर एका इसमाने सदर तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्येच पुजाऱ्याला 25,000 रुपयाची लालच दाखवून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपली फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार पुजारी सुरेश साहेब उप्पा नागेश्वर यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. यामध्ये सदर पुजाऱ्याला पोलीस स्टेशनला बोलावून त्याला गैर अर्जदाराच्या नातेवाईकाने 25,000 रुपयाची लालच दाखवून तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली असून सदर प्रकार हा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या केबिनमध्ये घडला आहे. या प्रकरणी पुजारी सुरेश नागेश्वर यांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणावरून प्रतिनिधी राजवर्धन शेगावकर, वीकेबी न्यूजसाठी. काल मी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आले होतो. ठाणे साहेबाच्या चेंबरमध्ये बसलो असता तिथे एक व्यक्ती आले. त्यांचं नाव मला नंतर कळालं की हे जुम्मन सेठ मोहता आहे, माजी नगराध्यक्ष. त्यांनी मला 25,000 रुपये घे आणि हे प्रकरण मिटो, यात माझे काका बाबा लोक आहे, तू हे प्रकरण मिटो. तर मी त्यांना त्याच चेंबरमध्ये की तुम्ही 50,000 रुपये माझ्याकडून घ्या आणि तुम्ही हे यामध्ये बोलू नका, कारण हा माझ्या पूर्ण समाजाच्या जातीला त्यांनी अपमानित केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये बांधा आणून अलकाजींना त्यांनी रोखलं आहे आणि मला अनेक भक्तांच्या आज समोरं चालला जावं लागतं, अपमानाला सामना करावा लागतं. तेथे झालेला 4-5 लाख रुपये खर्च हा अलकाजीच्या कार्यक्रमातून येणे अपेक्षित होतं, ते झालं नाही. आज मी आज माझं कुबेर संस्थान हे कर्जामध्ये आज आलेलं आहे. 4,000 रुपये मला देणं, 4 लाख रुपये मला देणं आहे लोकांना. मंडप आहे, साऊंड आहे, इतर संत आले होते, 4 दिवस सारखा कार्यक्रम होता. तर मी ही तक्रार करण्यासाठी, जुम्मन मोहता यांची तक्रार करण्यासाठी शेगाव शहर पोलीस स्टेशनला आलेलो आहे. त्यांनी जे मला पैशाची आमिष दाखवली आणि होऊ शकतं की ह्या पैशाच्या आमिषापोटी ते पैसे देऊन इतर कोणाही लोकाला पाठवून माझं काही कमी जास्त करू शकतात. ही सर्व घटना कुठे झाली होती काल पैसे वापरून दिले? ही सगळं शहर घटना ही शेगाव शहर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या साहेबाच्या चेंबरमध्ये ही घटना झाली. त्यामध्ये त्यांनी मला 25,000 रुपयाची ऑफर दिली. मी त्याच टेबलवर 50,000 रुपयाचा बंडल ठेवून त्यांना म्हटलं की तुम्ही 50 घ्या आणि परत जा. अकोला जिल्ह्यात सर्वत्र गाजत असलेल्या चौधरी कोचिंग क्लासेसच्या प्रकरणात आता मनसेने देखील उडी घेतली असून येत्या 5 मार्च रोजी होऊ घातलेली पूर्वपरीक्षा रद्द करून सर्व क्लासेसला सहभागी करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी, याकरिता मनसे सैनिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. अकोला शहर हे शिक्षणाचे हब म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे गुरुकुल समजल्या जाणाऱ्या अकोला शहरात आता शिक्षणातच व्यापार होत असल्याचा आरोप सुरू आहे. व्यवसायाची चढाओढ आणि आपला व्यवसाय चालावा याकरिता दरवेळी कोचिंग क्लासेस नवनवीन फंडे वापरून विद्यार्थी व पालकांना आपल्याकडे आकर्षित करतात, यात काहीच नवल नाही. पण यावर्षी खुद्द अकोला जिल्हाधिकारी यांनी खासगी कोचिंग क्लासेसच्या एका संचालकाला आपल्या हाताशी घेऊन अकोला शिक्षण अधिकाऱ्यांना परिपत्रक काढून याच कोचिंग क्लासेसमध्ये होऊ घातलेल्या JEE व NEET परीक्षेच्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे फरमान काढल्याने वातावरण चांगलेच तापले असून इतर शिकवणी वर्गाचे संचालक चांगलेच खळबळले आहे. 12वीनंतर होऊ घातलेल्या एंट्रन्स एक्झामसाठी अकोला शहरात दूरदूरून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शिक्षणावर भर देण्याऐवजी आता यामध्ये स्पर्धाही विद्यार्थ्यांची राहिली नसून अकोल्यातील शिकवणी वर्गाच्या संचालकाची चालू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवस आधीच अकोला जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढत अकोल्यातील चौधरी कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थ्यांनी JEE व NEET या परीक्षेसाठी प्रवेश घ्यावा यासाठी फरमान काढले. यावर आक्षेप घेत अकोल्यातील काही खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी आम्हाला सुद्धा यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावर कोणताच तोडगा न निघाल्याने आपल्या खळखट्याक शैलीने सुपरिचित असलेल्या अशा मनसे सैनिकांनी या प्रकरणात उडी घेतली असून अकोला मनसे शहर अध्यक्ष सौरभ भगत व इतर मनसे सैनिकांनी अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार देऊन स्थानिक चौधरी कोचिंग क्लासेस व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सुपर 75 विद्यार्थ्यांच्या मोफत शिकवणी वर्गाबाबत कोचिंग संचालक वसीम चौधरी हे विद्यार्थी पालक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये अफवा व गैरसमज पसरवित असल्याचा आरोप केला असून 5 मार्च रोजी होणारी चौधरी कोचिंग क्लासेसची प्रवेशपूर्व परीक्षा रद्द करून सर्व अकोल्यातील सर्वच क्लासेसला सहभागी करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे. अकोल्यावरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट. प्रशासन म्हणताय की प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर अंकुश आणायला पाहिजे, दुसरीकडे अकोला जिल्ह्यामध्ये स्थानिक प्रशासनात एका कोचिंग क्लासला हाताशी धरून एक उपक्रम राबवत आहे आणि कोचिंग क्लास संचालक स्वतः त्याची स्वतःच्या नावाने प्रसिद्धी करून दिशाभूल करत आहे लोकांची.
त्यासाठी आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की उद्या होणारी ती प्रवेशपूर्व परीक्षा ती रद्द करण्यात यावी व गरीब जनतेला व विद्यार्थ्यांना त्याचा न्याय मिळवून द्यावा.